दिग्रस तालुक्यातील ग्रामपंचायत हर्सुल या गावामधूनच पंचायत समिती जिल्हा परिषद अंतर्गत आतापर्यंत अनेक गोरगरीब उमेदवारांना त्यांची निवडणुकीमध्ये निवडून येण्याची पात्रता नसताना सुद्धा हर्सुल या फार मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावाने अनेकांना निवडून दिले आहे. तसेच हर्सुल गावामध्ये सुद्धा एक नव्हे दोन नव्हे वेळा सभापती पद सुद्धा मिळवण्याचा बहुमान हर्सुल या गावामध्ये मिळाला होता. तसेच ग्रामपंचायत हर्सुलमध्ये सुद्धा आजपर्यंत लाखो करोडोच्या घरात शासकीय अनुदान घेऊन सुद्धा रस्ता जैसे थे आहे. चिखलाने माखलेला रस्ता हा मुख्य बाजारपेठेच्या दिशेने जातो, परंतु स्वातंत्र्याचे 75 वर्ष होऊन सुद्धा हर्सुल ग्रामपंचायतमध्ये हर्सुल गावातील नागरिकांना चिखलाने माखलेल्या रस्त्यातूनच ये जा करावी लागत आहे. ग्रामपंचायत हर्सुल गावाची रस्त्याची दुर्दशा कधी दूर होणार? हर्सुल गावाचा मुख्य रस्ता हा चिखलाने माखल्या गेल्यामुळे शाळकरी मुलं मुली व ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील बडे नेते हे वैयक्तिक संपत्ती जमवण्यासाठी राजकारण करतात का? गावाचा सर्वांगीण विकास व्हावा असे गावातील बडे नेत्यांना का वाटत नाही? गावातील हेवेदावे व सुडबुद्धीचे राजकारण असल्या कारणानेच अमृत महोत्सव स्वातंत्र्याचे 75 वर्ष लोटून सुद्धा हर्सुल गाव हे पक्का रस्ता न झाल्यामुळे गुलामगिरीतून मुक्त झाले नाही का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. VKB न्यूज साठी यवतमाळ इथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट.